नमस्कार मित्रांनो, मी शंभूराज खामकर तुमचं स्वागत करतोय निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीच्या पोस्ट मार्केट अनालिसिस मध्ये। मित्रांनो, आपण सकाळी लाईव्ह वेबिनार मध्ये पण बऱ्यापैकी खूप सारी चर्चा केली होती। तुम्ही पाहिलं असेल की मार्केट मध्ये त्याप्रमाणे छान फॉल पण आला, परंतु एंड ऑफ द डे पुन्हा मार्केटने एक जोरदार यूटर्न घेतला। मग हा एक यूटर्न जो आलाय तो उद्या एक्सपायरीला दिशा देणार का, सगळ्या गोष्टींचं अनालिसिस करूया। सगळ्यात आधी चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर क्विक मध्ये सबस्क्राइब करा, कारण आमचे असे डिटेल अपडेट आणि लाईव्ह वेबिनार तुम्ही मिस नाही करणार। मित्रांनो, पुढे जाण्यापूर्वी आपला जो शंभूराज खामकर ट्रेडिंग अकॅडमी या नावाने टेलिग्राम चॅनल आहे, त्याला पण तुम्ही क्विक मध्ये सबस्क्राइब करा, कारण मार्केट विषयी खूप साऱ्या महत्त्वाच्या गोष्टी, चांगले ट्रेड्स तुम्हाला तिथे मिळणार आहेत। सगळ्यात आधी आपण पाहूया निफ्टी मध्ये उद्या काय होणार आहे। निफ्टीच्या जर कंडिशन्स पाहायला गेलं तर 1650 वरती तुम्ही उद्या अपसाईडचा विचार करायचा आहे, आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये 1490 खालीच आपल्याला डाऊनसाईडचा विचार करायचा आहे, कारण थोडी रेंज वरच्या लेवलला आहे, जास्त पॉईंट आहेत, परंतु इथे तुम्हाला कदाचित ट्रॅप करू शकतो आणि ह्या क्विक लेवल्स मी तुम्हाला वेबिनारमध्ये देईल। ओके, कारण ॲज पर मार्केट कंडिशन आपल्याला ते लेवल बनवायला लागतील, त्यामुळे याच्या आतमधले लेवल आपण डायरेक्ट लाईव्ह मार्केटमध्ये मी तुम्हाला दाखवेल। उद्या सकाळी 9:15 मी पुन्हा लाईव्ह मार्केटमध्ये येणार आहे, लाईव्ह वेबिनारमध्ये। तुम्ही ही जॉईन करा आपल्या ह्याच चॅनलवर 9:15, जेणेकरून तुम्हाला अजून इंटरेस्टिंग गोष्टी शिकता येतील। दोन नंबरची गोष्ट आपण जाऊया बँक निफ्टीकडे। बँक निफ्टीची कंडिशन जर आपण पाहायला गेलो याच्यामध्ये, तर 44,409 आजचं क्लोजिंग आहे। 44,650 वरती आपण अपसाईडचा विचार करणं योग्य राहील कॉल साईडसाठी, आणि 44,260 खालीच आपण पुट साईडचा विचार करणं योग्य राहील, कारण ही रेंज नॉर्मली रेंज बाउंड झोन आहे, आणि याच्यामधले इन डिटेल लेवल्स मी वेबिनारमध्ये विस्तृतपणे डायरेक्ट लाईव्ह मार्केटमध्ये दाखवून देईल। याच्यानंतर जाऊया आपण फिन निफ्टीकडे। फिन निफ्टीच्या कंडिशन्स आपण पाहायला गेलो तर 19,759 रुपयांचं आजचं क्लोजिंग आहे। 19,800 जोपर्यंत क्रॉस करत नाही तोपर्यंत फिन निफ्टीच्या कॉलला हात नका लावू, आणि 19,739 अर्थात 19,740 खाली येत नाही तोपर्यंत पुटला हात नका लावू। याच्या खालीच पुट ऍक्टिव्ह होतील, तिथून तुम्हाला कमीत कमी 100-150 पॉईंटचा डाऊनफॉल मिळणार आहे, आणि अपसाईडला पण 50-80 पॉईंटची रॅली तिथे कॅच करता येईल। तर मित्रांनो, हे अशा प्रकारे होतं निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टीचं पोस्ट मार्केट अनालिसिस। आता या व्यतिरिक्त काही चार स्टॉकचा पण आम्ही स्टडी केलाय, जे तुमच्यापर्यंत घेऊन येतोय, कारण याचा तुम्ही प्रॉपर अभ्यास करून उद्यासाठी चांगले ट्रेड शोधू शकता। पहिला स्टॉक असेल उद्यासाठी सिंजन इंटरनॅशनल लिमिटेड। सेंजनमध्ये आम्हाला असं दिसतोय 839 रुपयांना आज भाव बंद आहे, 843 वरती याच्यावर थोडा फोकस ठेवा, अपसाईड चांगली रॅली मिळू शकते। दोन नंबरचा याच्यामध्ये स्टॉक असेल टाटा कॉफी लिमिटेड। टाटा कॉफी थोडी 260 क्लोज झालेली, आज 262 वरती टाटा कॉफीवर लक्ष ठेवा, अपसाईड मोमेंटम आपल्याला कॅच करता येईल। तीन नंबरचा स्टॉक असेल तुमच्यासाठी डेटा पॅटर्न्स लिमिटेड। डेटा पॅटर्न्समध्ये आम्हाला 2250 रुपयांना आजचा भाव बंद आहे, 2248 खाली लक्ष ठेवा, याच्यामध्ये पुन्हा सेलर जोरदार ऍक्टिव्ह होऊ शकतात। आणि चार नंबरचा स्टॉक असेल उद्यासाठी KEI इंडस्ट्रीज लिमिटेड। KEIमध्ये 2569 रुपयांना भाव बंद आहे, 2566 रुपयांच्या खाली फोकस करा, सेलर्स पुन्हा ऍक्टिव्ह होऊ शकतात। आणि हो, तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला असे चांगले स्टॉक्स विकली हवेत, 10 स्टॉक्सची यादी विथ प्रॉपर अनालिसिस प्रॉपर लेवल्स, तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये जी लिंक दिली आहे त्याच्यावर जाऊन डिमॅट अकाउंट ओपन करा आणि आमच्याशी जॉईन करा शेअर मार्केट इन डिटेलमध्ये शिकण्यासाठी। या व्यतिरिक्त 9, 10 आणि 11 रोजी आम्ही येतो, सप्टेंबर रोजी आम्ही येतोय आपल्या लोणावळ्याच्या कार्यशाळेमध्ये, जिथे तुम्ही लाईव्ह मार्केटमध्ये सगळं शिकू शकता, अनालिसिस करू शकता, लाईव्हमध्ये प्रश्न विचारू शकता आणि सगळ्या गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करू शकता। तर जर तुम्हाला खरंच मनापासून शिकवायची तयारी असेल आणि ज्यांना वाटतं की आत्ताच्या लेवलपेक्षा काहीतरी अपग्रेडेशन करायचंय, तर तुमच्यासाठी ही योग्य वेळ आहे 9, 10 आणि 11। आजच संपर्क साधा 880-280-90-90 ला आणि आमच्याशी कनेक्ट करून जॉईन करा। धन्यवाद।